नमस्कार, मी शिवानी साळुंखे, आपण पाहताय न्यूज 99। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। आकाशवाणी झोपडपट्टी येथे आता काही दिवसापूर्वी गुरुकुला संदर्भात मीटिंग बरं आयोजित केली होती। त्यामध्ये काही लोकांना तिथं मीटिंगला बोलवलं गेलं होतं। तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात न घेता काही लोकांना बोलून गुरुकुलाची रक्कम तुम्हाला 7 लाख रुपये ही भरावी लागल असं त्यांनी सांगितलं। 7 लाख रुपये रक्कम आम्हाला झोपडपट्टीतल्या उसींना कदापि मान्य नाही, कारण 2016 जो सर्वे झाला होता त्या सर्वेच्या अनुषंगानं आम्हाला 30,000 रुपयात तुम्हाला घर मिळतील असं आश्वासन दिलं गेलं होतं। जर राजलक्ष्मी टॉकीच्या पाठीमागे केसरकर पेठ मंगळवार पेठ या ठिकाणी 30 ते 40 हजार रुपये घरं जर भेटत असतील तर आम्हाला का नाही। आम्हाला 7 लाख रुपये रक्कम कदापि मान्य नाही। धुणं भांडी करणाऱ्या महिला आहेत, हातावरचं पोट आहे त्यांचं, 200 रुपये दिवसाला मजुरी भेटते त्यांना, ते 7 लाख रुपये हप्ता कुठून भरणार? आता इथं आजी आहे, आजींना विचारा त्यांची परिस्थिती कशी आहे ती। तुम्ही बाकीच्या बाहेर या, आजी बोला तुम्ही। मी धुण्या भांड्याचं काम करते, माझे 7 लाख रुपये भरायचा ऐपता नाही। पहिलं तर मी महिन्याला 2500-3000 रुपये कमावते, मी पोटाला खाणार काय आणि तिथं भरणार काय? आज मी 50-60 वर्ष झाले तिथं झोपडपट्टीत राहते, राहण्याची मोठी पोरं झाली तरी तिथं आहे मी। जवळजवळ 30-40 वर्ष झाला मी तिथं राहतोय। ते आम्हाला सांगितलं सुरुवातीला तुम्ही 30,000 रुपये भरा, 30,000 भरायची आमची तयारी, ती बी आम्ही टप्प्याटप्प्यानं भरू शकतोय। कसं एकदम 30,000 मागितलं तर आमच्याकडे 30,000 भेटणार नाही, आणि हा 7 लाखाचं जी भाषा करतं ते ती नाही आहे, त्या जागेत आम्हाला राहू दे, आमच्या आम्ही झोपडपट्टीत सुरक्षित राहतोय। आम्हाला असं म्हणणं आहे की 7 लाख रुपये घरकुलाची रक्कम आम्हाला मंजूर नाही आहे, त्यासाठी आम्ही हा मोर्चा, तीव्र मोर्चा काढलेला आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की जे जुने आहेत रहिवासी त्यांना पहिल्यांदा विचार केला जावा, आणि सगळ्यात पहिल्यांदा जे बाकीचे घालणार आहेत, जे बाकीच्या वस्तीतले आमच्या इथं घुसवणार आहेत, त्यांना घुसवून न देता पहिल्यांदा तिथे जे स्थायिक लोक आहेत 30 ते 50 वर्षापूर्वीपासून राहिलेले त्यांचा विचार आधी करण्यात यावा। कारण आज जर 10-15 वर्ष एखादा भाडेकरू एखाद्या खोलीत राहिला तर ती खोली त्याच्या नावावर होत असेल, तर आम्ही तर आमच्या त्या जागेमध्ये 50 वर्ष पिढी दर पिढी राहत आलो आहे। त्याच्यामुळं सरकारनं आम्हाला न्याय करावा, त्याशिवाय आम्ही लेखी दिल्याशिवाय आम्ही